आपल्याला स्क्रीनवर दोन घटक दिसत आहेत, हे आहे गाईचं शुद्ध तूप आणि हे आहे हळकुंड। तर बरेच बंधू भगिनींना मूळव्याधाचा त्रास असतो आणि त्याच्यापासून जर सुटका हवी असेल तर आपल्याला हा उपाय करावा लागेल। तर हा उपाय अत्यंत गुणकारी आहे, आयुर्वेदिक आहे, घरगुती आहे, अगदी साधा सोपा उपाय आहे। तर त्याच्यासाठी हे हळकुंड आपण उगाळून आपल्या मोडावर लावायचं आहे। ज्या ठिकाणी मोड आलेला असेल तो मोड आपला 7 दिवसामध्ये नाहीसा होणार आहे, जळून जाणार आहे। ज्यांना मूळव्याधाचा त्रास असेल त्याच्यामध्ये जर मोड आलेले असतील, कोंब आलेले असतील, तर त्याच्यावर हा उपाय अत्यंत गुणकारी आहे। ज्यांना हा त्रास होत असेल त्यांनी हळकुंड घ्यायचं आहे, ते व्यवस्थित तुपामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि उगाळायचं आहे आणि त्याचा लेप आपण आपला ज्या ठिकाणी मोड असेल त्या मोडावर आपण तो लेप लावायचा आहे। दररोज संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी लावायचा आहे। सलग 7 दिवस जर आपण हा उपाय जर केला तर आपली मूळव्याधाच्या मोडापासून सुटका होणार आहे, मूळव्याधाच्या भयानक वेदनांपासून सुटका होणार आहे। तर अत्यंत गुणकारी उपाय आहे। तसेच जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे, मसाल्याचे पदार्थ वर्ज्य करायचे आहेत, उडीद हरभरा यांसारखे कडधान्य आपण वर्ज्य करायचे आहेत, त्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी आराम यामध्ये पडू शकतो। तर असं आपण उगाळून घ्यायचं आहे आणि त्याचा लेप आपण कोंबांवर लावायचा आहे, त्यामुळे आपली नक्कीच वेदनांपासून तसेच मूळव्याधाच्या त्रासापासून आपली सुटका होणार आहे। तर असं आपण चांगल्यापैकी लेप आपण द्यायचा आहे कोंबांवर, तर त्यामुळे आपली नक्कीच मूळव्याधापासून सुटका होणार आहे। अत्यंत साधा सोपा, अत्यंत छोटासा उपाय। तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन विषयाचं भेटू तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।